हॅलो फ्रेंड्स आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत ज्या महाराष्ट्राच्या कन्येने महाराष्ट्राचे नाव राष्ट्रीय नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवरती झळकवलं अशी राही सरनोबत हिच्याविषयी माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या स्पर्धा परीक्षेविषयी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका त्याच पद्धतीनं ही व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर आणि कमेंट करायला विसरू नका पाहूया भारतीय नेमबाज प्रेमीचे लक्ष नवोदित मनु भाकर होते पण बाजी मारली ती अनुभवी राही सरनोबतने आशियाई क्रीडा नेमबाजी स्पर्धेतील सुवर्ण पदक जिंकणारी पहिली महिला मान होण्याचा मान तिने मिळवला दुखापतीमुळे जवळपास दोन वर्ष रेंज पासून दूर असलेल्या राहीने केलेले पुनरागमन जबरदस्तच आहे तिने मोक्याच्या अंतिम टप्प्यात शांतपणे लक्ष साधताना दाखवलेली जिगर तिला सुवर्णयश मिळवून देत होती राहीची जिगर जबरदस्त आहे तिनं अंतिम फेरीत अनुभवपणास लावला प्राथमिक फेरीत सातवी आलेल्या राहीने अंतिम फेरीत सुरुवातीपासून अचूकता साधली बारावा प्रयत्न हुकलेल्या राही अखेरच्या सिरीजपर्यंत आघाडीवर होती तिला रौप्य पदकावर समाना मानावे लागणार असे वाटत असतानाच तिने पुन्हा कामगिरी उंचावली आणि अखेरच्या क्षणी थायलंडच्या वॉन यांग पेबून हिला गाठले टाय टाय शूट वर पहिल्या सिरीज नंतर दोघींची चार चार बरोबरी झाली त्याहून नाट्यमय झालेल्या दुसऱ्या सिरीजमध्ये प्रत्येकी दुस... तिसऱ्या राहीने आघाडी घेतली त्यानंतर दोघींचेही दोन्ही शॉट चुकले आणि राहीची सरशी झाली तर या स्पर्धेत सर्वांना मनुकडून आशा होती तिची ही चांगली होती तिने पाचशे त्र्याण्णव गुणांचा स्पर्धाचा विक्रम केलेला होता तिची विश्वविक्रमाची बरोबरी एका गुणाने हुकली पण ती पाचवी आली याच वेळी राहीने प्रभावी कामगिरी करत सुवर्ण यशाची भेट दिली तिने अंतिम फेरीतील सर्वाधिक गुणांचा विक्रमही केला प्राथमिक फेरीत मनूचा आणि अंतिम फेरीत राहीचा विक्रम हे नक्कीच सुकावणारे आहे भारत देशाला अभिमान वाटेल अशी कामगिरी या दोघींनी नक्कीच केलेली आहे राहीच्या या यशात तिची दोन वेळच्या जागतिक विजेता मुखाबायर द्वारज सुरेन यांची मार्गदर्शक म्हणून निवड करण्याचा निर्णयही मोलाचा होता दोरे सुरेन हिने राहीला पुन्हा यशो मार्गावर आणले एका वर्षापासून राही यांच्याकडे शिकत आहे मानसिक क्षमतेचा कस पाहणाऱ्या टायशूटमध्येही वरचढ ठरली या थेट लढतीच्या वेळी सर्वांचे लक्ष तुमच्याकडेच असते हे कितीही नाही म्हटले तरी मनात येतच राहते त्यावर मात करणे सोपे नाही तिने केलेल्या या कामगिरीस खरोखर मानाचा मुजरा अशा या जिगरबाज महाराष्ट्राची राही सोरनोबत हिला आजच्या या व्हिडिओच्या निमित्ताने महाराष्ट्रीयन सलाम अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या स्पर्धा विषयक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशा व्यक्तिविशेषबद्दल अजून व्हिडिओ आपल्या या चॅनलवरती उपलब्ध आहेत त्या व्हिडिओही पाहायला विसरू नका त्याचबरोबर ही व्हिडिओ आवडल्यास असल्यास तुम्ही लाईक शेअर आणि कमेंट करायलाही विसरू नका धन्यवाद